शेतकरी बंधूंनो, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना नेमकी काय आहे हे समजून घ्यायचंय? काळजी करू नका, अगदी सोप्या भाषेत सांगतो. ही योजना शासनाच्या महत्वाकांक्षी आणि यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार या योजनेचाच पुढचा टप्पा आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये राज्यातल्या धरणांमधला गाळ काढून तो शेतामध्ये वापरायला मिळणार आहे आणि तोही मोफत. या योजनेमध्ये शासनाकडून 250 हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या धरणातला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल. त्याकरता शेतकऱ्यांकडून कोणतेही रॉयल्टी शुल्क घेतले जाणार नाही. मात्र योजनेत स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणं ही प्राथमिक आणि अत्यावश्यक स्वरूपाची अट असेल. त्याचबरोबर गाळ उपसा करण्याकरता आवश्यक इंधनाचा खर्च सुद्धा शासनच अदा करेल. आता या योजनेचे फायदे काय ते पाहूया. 1. गाळ उपसा केल्याने धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढते. 2. परिसरातल्या भूजल स्तराची पातळी वाढते. 3. एकत्र मिळून गाळ वाहून नेण्याची सोय केल्यास वाहन खर्च आटोक्यात आणता येऊ शकतो. 4. शेतात टाकण्यात येणाऱ्या गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढते. 5. सुपीक जमिनीमुळे उत्पादन क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होते. 6. खतासाठी होणारा खर्च कमी होतो. 7. वाहन मालक चालक युवकांना रोजगार प्राप्त होतो. आता या योजनेत सहभागी होणाऱ्या घटकांची कार्यक्षेत्र काय असतील ते समजून घेऊया. महत्वाचे 4 घटक मिळून ही योजना राबवतात. ते 4 घटक म्हणजे शेतकरी, ग्रामस्तरीय सनियंत्रण समिती, सेवाभावी संस्था किंवा ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र शासन. आता प्रत्येकाचं कार्यक्षेत्र काय असेल हे पाहूया. शेतकऱ्यांचे कार्यक्षेत्र पुढील प्रमाणे असेल. शेतकऱ्यांना फक्त गाळ वाहून शेतापर्यंत पोहोचवण्याच्या खर्चाचाच भार उचलावा लागेल, ज्यात ट्रॅक्टर्स, हौदे यांचं भाडं आणि इंधनाचा खर्च समाविष्ट असेल. धरणातून उपसला गेलेला गाळ वाहून शेतापर्यंत नेणं आणि शेतकऱ्यांमध्ये वाटण्याची जबाबदारी ही शेतकऱ्यांचीच असेल. शासन मोफत गाळ उपलब्ध करून देणार आहेच, गाळ उपसा करणाऱ्या यंत्रांच्या इंधनाचा खर्चही देणार आहे. आता संघटित होऊन पुढे येणं ही तुमची जबाबदारी आहे. म्हणजे फक्त गाळ उपसा आणि शेत जमीन सुपीक करणं नाही, तर जलव्यवस्थापन आणि नियोजनाच्या जोरावर आपलं गाव दुष्काळमुक्त करण्यात तुमचा वाटा सगळ्यात महत्वाचा आहे. ग्रामस्तरीय सनियंत्रण समिती VLC. ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीची कार्यक्षेत्र काय आहेत हे आम्ही ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये समजावून सांगितले आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. सेवाभावी संस्था म्हणजेच NGO किंवा ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र पुढील प्रमाणे असेल. गाळ उपसा करण्यासाठी अशी धरणं निवडणं ज्यांची क्षमता 0 ते 250 हेक्टरच्या मध्ये असेल आणि जिथे धरणाचा भाग कोरडा झालेला असेल आणि गावापासून या धरणाचं अंतर 5 किलोमीटरच्या आत असेल. गाळ उपसा करण्याचे फायदे आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून मिळणारा लाभ याबद्दल शेतकरी बांधवांमध्ये जागरूकता निर्माण करणे. या योजनेने शेतीचा कस सुधारून उत्पादन क्षमतेत वाढ होईल याची कल्पना शेतकरी बांधवांना देणे. शेतकरी बांधवांना एकत्र आणून त्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाला अर्ज करणे. योजना राबवण्यासाठी ग्राम सनियंत्रण समितीची स्थापना करण्यास प्रोत्साहन देणे आणि मदत करणे. गाळ उपसा करतानाच्या यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर्स आणि इंधनाच्या पावत्या यांच्या दररोज नोंदी करून ठेवणे. योजनेशी संबंधित अधिकारी आणि योजनेचे लाभार्थी यांच्यात समन्वय साधणे. इंधन भरपाईसाठी यंत्रणा राबवणे आणि लाभार्थ्यांना मदत करणे. महाराष्ट्र शासनाचे कार्यक्षेत्र असेल महाराष्ट्र शासनानं धरणातून गाळ काढण्याची परवानगी देणं आणि तशा सूचना संबंधित विभागाला करणं. गाळ उपसा करताना जी यंत्र वापरली जातील त्यांच्या इंधनाचा खर्च
शासनानं अदा करणं। संबंधित अधिकारी आणि तहसीलदारांनी या योजनेकडे लक्ष देऊन वेळोवेळी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या आणि सूचना देणं। चला तर मग सारे एकत्र येऊया, आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवूया आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना यशस्वी करूया।